यंदाच्या आषाढी वारीत महाआरोग्य शिबिरात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, सहकारी ॲम्ब्युलन्स चालक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आम्ही पुणेकर संस्था, श्री लिंबराज महाराज देवस्थान, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन पुणे, 108 BYG ग्रुप, MEMS वतीनं हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉक्टर राधाकृष्ण पवार, उपसंचालक आरोग्य सेवा पुणे, डॉक्टर रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉक्टर विलास वाहने, पुरातत्व विभाग पुणे, हेमंत जाधव, अध्यक्ष आम्ही पुणेकर संस्था, समीर देसाई, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन अध्यक्ष, डॉक्टर प्रियांक जावळे, 108 पुणे व्यवस्थापक, डॉक्टर वैशाली सोनवणे, आरोग्य अधिकारी, व विठ्ठल पोडके, 108 विभागीय व्यवस्थापक आदी उपस्थित होते. डॉक्टर राधाकृष्ण पवार म्हणाले, यंदाच्या आषाढी वारीमध्ये महाशिबिरात 6 लाख वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सामाजिक संस्था, खाजगी, सरकारी, निमसरकारी अशा सर्वांनी वारकऱ्यांची सेवा केल्याची भावना बोलून दाखवली. योग्य समन्वयामुळं आषाढी वारी सुरक्षित यशस्वीपणे पार पडली. आरोग्यवारी पंढरीच्या दारी यामुळेच यशस्वी पार पडली. देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत तर 2 किलोमीटरवर रुग्णवाहिका, विसावा पथक, आरोग्य सेवकांमुळे 12 लाख वारकऱ्यांना आरोग्य सेवा देता आली. सर्वांनी सेवा म्हणून काम केलं, त्यामुळं यशस्वी नियोजन करू शकलो. यंदा वारीमध्ये प्रथमच 175 मोटरबाईक रुग्णांसाठी वापरण्यात आल्या, त्यामुळे वारकऱ्यांना तातडीनं उपचार मिळू शकले. डॉक्टर अहंकार म्हणाले, 108 PVGच्या डॉक्टर ॲम्ब्युलन्स आणि सहकाऱ्यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी केलेल्या सेवेमुळे यंदाच्या आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना तातडीचं आरोग्य सेवा मिळू शकली आणि अपघाताचं प्रमाण कमी झालं. योग्य तातडीच्या उपचारांमुळे वारकऱ्यांनी सरकारचा, आरोग्य विभागाचा आभार मानले. डॉक्टर विलास वाहने म्हणाले, आषाढी वारी जागतिक वारसा म्हणून नोंदवावी, वारसा संस्कृती जपण्याची आज गरज आहे. महाराष्ट्रातील विठ्ठल मंदिराचा जतन आराखडा तयार केला असून त्यात मुख्य मंदिर, मंदिर परिसर तसंच गावातील विठ्ठल मंदिराच्या दुरुस्तीसाठी शासनानं 72 कोटी मंजूर केले. 108 जमा कॉल करून ऑलमोस्ट 10 मिनिटांमध्ये 108 तिथे होते आणि आपण त्या सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड केलेल्या आहेत. काही काही तर असे सीन आहेत की आपण ऑन सीन पण डिलिव्हरीज केलेल्या आहेत ॲम्ब्युलन्समध्ये पण. असे आपल्याकडे पूर्वीचे पण रेकॉर्ड्स आहेत आणि वारीमध्ये पण यावर्षी असं काही झालेलं नाही की ऑन सीन डिलिव्हरी, पण आपल्याकडे असं होतं आपण ती सर्व्हिस पेशंट्सला देतो, तेवढे ट्रेन डॉक्टर्स आणि आपल्याकडे तशी ट्रेन सर्व्हिसेस पण अवेलेबल आहेत. सो बेसिकली असं आहे की फक्त तुम्ही 108 एक कॉल करा, आम्ही तुमच्याकडे 10 मिनिटात असूच विथ फुल सर्व्हिसेस. पर्यंतच्या त्यांना पॅड आपण प्रोव्हाइड केले आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त सिम्पटम्स पाय दुखणे असतात, कारण ते चाललेले असतं आणि काही लोक मग ती पण सेवा देतात, तेल लावणे वगैरे. मी 10 वर्षापासून DVGमध्ये काम करतो, तेव्हापासून वेगवेगळे प्रत्येक वारीमध्ये वेगळे अनुभव येतात. ह्या वारीमध्ये असं होतं की एकदम आता सांगितल्याप्रमाणे कोविड झाल्यानंतर जे रिलॅक्सेशन मिळालं वारीसाठी, आपल्याला परमिशन मिळालं, त्यावेळी गर्दी खूप वाढलेली होती. अशावेळी जे वृद्ध आहेत ते ऑलरेडी हे करत होते, उपवासी असल्यामुळे त्यांना हायपोग्लासेमिक शॉक असे केसेस सापडत होते. मग त्यांना आम्ही आपल्या ॲम्ब्युलन्समध्ये घ्यायचो, थोडं त्यांचं ग्लुकोज लेवल चेक करून मग त्यांना सलाईनमार्फत ग्लुकोज देत होतो. दुसरी गोष्ट मग ते चालण्यामुळं जे वृद्ध आहेत त्यांचे गुडघे आणि पट्टी बांधून ब्लीडिंग वगैरे थांबवली आणि त्याला परत तो अटेंड केला वारीसाठी. अशा ॲक्च्युली मी मागील 8 वर्षापासून वारीच्या पेशंटला सर्व्हिस देतो आहे 108 BVGच्या मार्फत. आणि पुण्यामध्ये मुख्यतः डिस्टन्स फार ट्रॅव्हल केलेलं नसतं आणि त्यामुळं तरी देखील जे वयोवृद्ध व्यक्ती असतात त्यांना जे काही समजा लोअर बॅक एक राहतात बऱ्याच वृद्ध व्यक्तींना, पायांची दुखणे असतात, पायांना कधी जखमा होतात,
फक्त त्या मायनर इंजुरीज वगैरे आम्ही अनसीन ट्रीट करतो ॲम्ब्युलन्समध्ये, आणि इमर्जन्सीज पण घडलेल्या आहेत तेव्हा मात्र अशा वेळेस एक समाधानाची गोष्ट आहे की ॲम्ब्युलन्सला हे वारकरी लवकरात लवकर वे मोकळा करून आणि ॲम्ब्युलन्स बाहेर काढण्यासाठी मदत करतात, आणि त्यामुळे आम्ही पेशंटला चांगली इफेक्टिव्हली काम करू शकतो, एवढेच फक्त. धन्यवाद. माझा हा पहिलाच ह्यावर्षीचा अनुभव होता. सुरुवातीला जातानाच असं वाटायचं की बाबा नेमकं कसं करायचं होतं, कारण की एका लोकेशनवरून पेशंटला ट्रीट करून तो हॉस्पिटलला पोहोचवणं हा भाग वेगळा पडतो, आणि एवढ्या लाख पब्लिकमध्ये एवढ्या लाख वारकऱ्यांमध्ये एखादा पेशंट शोधायचा, जो की असे वारकरी असतात ज्यांना आपलं लोकेशन ट्रॅक करता येत नाही, त्यांना एक्झॅक्टली माहीत नाही, तसं करंट लोकेशन त्यांना पाठवा आपण आपल्या नंबरवर म्हणलं तरी पण त्यांना ते जमत नाही, अशा वेळेस तिथे जाऊन त्यांना सर्च करायचं, तिथून मग जवळचं कुठलं लोकेशन आहे जिथे हॉस्पिटलला. खूप अवघड वाटली, पण जसं जसं प्रोसेसमध्ये फ्लोमध्ये गेलो ते खूप सोपं करता आलं, सोपं. एक टीम वर्क आहे मॅडम. आता कसं होतं त्यामध्ये पायलटही तेवढाच महत्त्वाचा असतो, अनुभवी आणि डॉक्टर आणि तिथले लोक, म्हणजे आता आमच्या पुढे कुठले ॲम्ब्युलन्स आहे, आमच्या मागे कुठले ॲम्ब्युलन्स आहे, हे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, हे खूप महत्त्वाचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं एवढ्या वारकऱ्यांमध्ये पण वारकऱ्यांनी एवढं सपोर्ट केला, एवढं कॉपरेट केलं, अनबिलिव्हेबल आहे त्या गोष्टी. मी फलटणपर्यंत होतो यावर्षी, तर मला अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षी तर मी पंढरपूरपर्यंत जाईल. थँक्यू. मी ॲक्च्युली मागील 6 वर्षापासून सेवा देतो आहे, आणि भवानीपेठ मध्ये सोनन हॉस्पिटलच्या आउटसाईडला आम्ही OPD केली, आणि मोस्टली जे 150-200 दोन दिवसात आम्ही OPD केली आणि OPD सेवा देण्यात आली. आणि यावर्षी जास्त जास्त मोस्टली आम्हाला डिहायड्रेशनचे पेशंट भेटले, जे सो ओल्ड एज होते त्यांना आपल्या ॲम्ब्युलन्समध्ये किंवा आउटसाईडला OPD करून त्यांना IV वगैरे लावून आपण मॅनेज केलं, मेंटेन केलं. हा वर्षापासून पंढरपूरची वारी करतो आहे, आणि मी पंढरपूरमध्ये पूर्णपणे कंट्रोल रूम, जे आपला BVG हिथे जे कंट्रोल रूम आहे 108 तो आपण पंढरपूरमध्ये कंट्रोल रूम तयार करून तिथं ज्यावेळेस गर्दी असती त्यावेळेस आम्ही पूर्णपणे त्याचं ग्राउंड मॅनेजमेंट आहे ते कसं करायचं त्याचं आम्ही मॅपिंग करून आम्ही त्यानुसार आम्ही ॲम्ब्युलन्स सगळ्या उभा केलेल्या असतात. पंढरपूर शहरामध्ये आम्ही 15 ॲम्ब्युलन्स असतात, आणि ह्यावेळेस आपल्याकडे 15 ॲम्ब्युलन्स आपण ज्यादा ठेवल्या होत्या, कारण आपल्याकडं ह्यावर्षी आरोग्यशिबिर होतं, आरोग्यशिबिर असल्यामुळे जास्तच गर्दी होती आणि जास्तच मॅनेजमेंट होतं, त्याच्यामुळं आम्हाला चांगला अनुभव आहे. आणि कुठेही मेजर असा काही इन्सिडंट झाला नाही आहे, पांडुरंगाचा आपल्या म्हणजे पाठीशी आहे, त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीला आम्ही तसं मॅनेजमेंट करतो, पण कुठेही अडचण आली नाही, सगळ्या व्यवस्थित आमची माशाडी वारी बाहेर पडली. आम्ही पुणेकर यांनी आम्हाला पंढरपूर या ठिकाणी बोलवून सत्कार केला, त्याबद्दल आम्ही तुमचं सर्वांचं पुणेकरांचं आम्ही आभार करतो, आभार मानतो. थँक्यू. 108 म्हणजे पांडुरंगानीच सेवा पाठवल्यासारखी आहे सगळ्या आम्हा वारकऱ्यांना. अतिशय वेगळा अनुभव दरवर्षी वारीमध्ये आम्हाला येतो. मी गेली 14 वर्ष वारी करतो आहे. माझं नाव अभयराज शिरोळे, आम्ही आळंदी ते पंढरपूर जातो. आत्ता ह्या वारीमध्ये इतके लोक धडकताना आपटताना बघतात, त्याचं मुख्य कारण म्हणजे मोबाईलमध्ये घुसलेली यंग मुलं गावातली, ती मोबाईलवर असतात अशी, पुढं कोण आहे त्यांना बघायचं नसतं, आणि लाईव्ह व्हॉट्सअप कॉल चालू असतात त्यांचे, आणि ते सरळ येऊन धडकतात. आणि आता ती त्यांची चूक आहे का काय त्याच्यामागं माहीत नाही, कोणाला दोष द्यायचा हे माहीत नाही, पण ते धडकतात. आणि ह्याच्यामुळं जे जोरात धडकले तर कित्येक लोकांना आम्ही बघितलं की 10-15 मिनिटाला फोन केला की ही टीम येते, लगेच सहकार्य होतं. जास्तीचं ब्लीडिंग किंवा राईट टाईम ट्रीटमेंट मिळाली नाही ह्या गोष्टीमुळं अपघात आणि सिरियस होतात लोक, पण ही लोक आल्यामुळं तो जो टाईम आहे तो वाचतो, तिथे इन्स्टंट ट्रीटमेंट मिळते आणि मग पुढे जाऊ शकतात. आता 10-15 लाख लोक एका गावात राहायचं, तो इकोलाय काय पसरतो आपल्याला माहिती आहे, त्याच्याने किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ह्या वेळेस तर इम्प्रेसिव्ह, म्हणजे इतकं सुंदर नियोजन होतं आणि इतका छान अनुभव आहे आमचा, आणि त्या सर्व टीमला माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी विठ्ठल बोडके, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा. यावर्षी जो आषाढी वारीचा कार्यक्रम किंवा आषाढी वारीची जी कार्यक्रमाची व्यवस्था जी करण्यात आली होती 108 ती दरवर्षी आम्ही व्यवस्था करत असतो.
तर याच्यामध्ये हे आषाढी वारीचं 10वं वर्ष होतं जे महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आपण आषाढी वारीमध्ये सेवा देत होतो आणि या 10 वर्षामध्ये साधारण 5,000 जास्त रुग्णांना अत्यवस्थ रुग्णांना आपण सेवा देऊन त्यांचा जीव वाचवला आहे आणि साधारण 281,000 जास्त रुग्णांना आषाढी वारीमध्ये जागेवरच उपचार करून त्यांची सेवा केली. तर याच्यामध्ये प्रामुख्याने ही वारी सगळ्यात थोडंसं या वारीचं स्वरूप थोडं वेगळं होतं आणि आरोग्याची वारी पंढरीच्या दारी असं कन्सेप्ट होती आणि त्या कन्सेप्टला साजेसं काम सगळ्याच आरोग्य विभागानं केलेलं आहे आणि या आरोग्य विभागाच्या कामामध्ये कुठंच त्रुटी राहिल्या नाहीत. जी सेवा आहे ती ऑलमोस्ट सगळं जर आपण आरोग्य विभागाचं काम बघितलं तर 12,00,000 जास्त रुग्णांना आषाढी वारीमध्ये सेवा दिली गेली. याच्यामध्ये महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या 75 रुग्णवाहिका आपण तैनात केल्या होत्या ज्या देहू आळंदी पंढरपूरपर्यंत देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत सेवा देत होत्या. रस्त्यामध्ये कुठे जिथे जिथे मुक्कामाची ठिकाणं होती त्या मुक्कामाच्या ठिकाणी आषाढी वारीमध्ये रुग्णवाहिका तैनात करून आपण आरोग्यसेवा दिली जेणेकरून जिथे गर्दीचं ठिकाण असतं तिथे रुग्णवाहिका पोहोचायला वेळ लागू शकतो म्हणून आपण तसं प्लॅन करतो की त्या पालखीच्या याच्यामध्येच रथा पालखीचा रथ जो असतो त्या पालखीच्या रथासोबत वारीच्या म्हणजे रथाच्या पुढे मागे अशा ॲम्ब्युलन्स आपण तैनात करतो जेणेकरून आपल्याला वेळेत रिस्पॉन्स देता यावा. आणि या वेळेला आपण अशा गर्दीच्या ठिकाणीसुद्धा आपण 10 ते 15 मिनटामध्ये रिस्पॉन्स देऊ शकलो ही खूप चांगली बाब या आरोग्य आषाढी वारीमध्ये होती. आणि हे आपण आम्हीच नाही तर प्रत्यक्ष ज्यांनी सेवा घेतली आहे त्यांचं पण फीडबॅक आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांनी पण वारीमध्ये आम्हाला खूप चांगली सेवा मिळाली आणि त्या सेवेच्या माध्यमातून त्यांचा रुग्णाचा जीव वाचला हे खूप महत्त्वाचं कार्य या आषाढी वारीच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि पंढरपूरमध्ये एक वेगळं नियोजन शासनानं केलं होतं जे आरोग्य शिबिराचं जे 3 वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर भरवण्यात आलं होतं तर त्या ठिकाणी आपण प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी 5-5 रुग्णवाहिकांचं नियोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये साधारण 82 रुग्णांना आपण अत्यवस्थ रुग्णांना सेवा देऊन त्यांना पुढील उपचारासाठी योग्य हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं आणि त्यांचा जीव वाचवला आहे. तर ह्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून पण आपण चांगली सेवा आषाढी वारीमध्ये केलेली आहे आणि हे वर्ष विशेष होतं म्हणून आपण सगळ्या या 10 वर्षामध्ये जे जे सहकारी आमचे होते त्यांनी काम केलं आणि त्या कामाचा गुणगौरव सत्कार आज आयोजित केला होता. आणि खरंच मान्यवरांच्या हस्ते जसं उपसंचालक आरोग्यसेवा डॉक्टर राधाकृष्ण पवार सर होते किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे सर होते तर यांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आज देण्यात आली आणि या कौतुकाच्या थापेतून निश्चितच आमचं उत्साह आणखी वाढणार आहे काम करण्याचा आणि पुढे याच्यापेक्षा जास्त जोमानं आम्ही कामाला लागू आणि जिथे जिथे कुठे असे मोठे इव्हेंट होतात त्या इव्हेंटमध्ये आम्ही पार्टिसिपेट करत असतो तर तिथे पण सुद्धा आम्ही चांगली सेवा देण्याचा निश्चितच प्रयत्न करू. आणि यानं नक्कीच आरोग्य विभागाची मान उंचावली आहे आणि हे आरोग्यसेवा देण्याचा आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही म्हणजे जनतेची सेवा या माध्यमातून करतो आहे. विठ्ठलाची सेवा तर आपोआपच होत आहे त्या माध्यमातून तर हे खूप चांगलं असं कार्य या माध्यमातून आज घडलेलं आहे. धन्यवाद.